थोडे स्टेप दिसत आहेत. माझ्या माहितीनुसार मी जो मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचला आहोत ते कोरलाय किल्ल्याच्या पायथ्याला. इथं शेजारी आहे ते लाईट हाऊस, कोरलाय किल्ल्याच्या पायथ्याला असणारं लाईट हाऊस. वरती बघितला तर अथांग असा कोरलाय किल्ला आणि आपल्या किल्ल्याला खेटूनच आपल्या पाठीमागे हा समुद्र. मित्रांनो, किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला अगोदर लाईट हाऊसमध्ये यावं लागेल. लाईट हाऊसमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन तोफा बघायला भेटला, एक इथं एक आणि दुसरी तिकडल्या बाजूला. आणि वरती किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 10 रुपयाची पावती फाडायला लागेल. ह्या रोज आपल्याला वरती किल्ल्यावर जायचं आहे. आता आपण कोरलाय किल्ला चढायला सुरू करू राहिलो. पोर्तुगीज साधनात किल्ल्याचा उल्लेख असा केला आहे की हा किल्ला फारच भव्य असून त्यावर फक्त जमिनीवरून हल्ला करणे शक्य आहे. समुद्र खाडी यांच्यामध्ये एक खंदक खोदले असून त्यावरील पुलावरूनच आज प्रवेश करता येतो. हा फूल उडवून टाकला तर किल्ल्यात जाणे अशक्य. खंदकाच्या आत भक्कम भिंत होती. या भिंतीच्या दोन बुरुजांमध्ये भिंतीवर ब्रॉन्झचा सिंह होता. त्याखाली माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही असे लिहिले होते. माथ्यावर बालेकिल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरुड आहे. त्याच्याखाली माझ्या तावडीतून माशांशिवाय कोणाची सुटका नाही असे लिहिले आहे. यावरून किल्ल्याची भव्यता काय असेल हे लक्षात येते. मित्रांनो, एक 5 ते 10 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण पहिल्यांदा येऊन पोचतो या दरवाज्यापाशी. पण कदाचित हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नसावा, कारण की तो छोटा आहे, कदाचित हा तो दरवाजा असेल. 16व्या शतकात युरोपियन लोक या किल्ल्याला रॉक ऑफ चौलासे म्हणत. 1521 साली निजामशहाने पोर्तुगीजांना हा किल्ला बांधण्याची परवानगी दिली. हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश रोहा खाडीवरील व्यापार आणि सुरक्षितता होती. सुरुवातीला त्यांनी बाहेरचा कोड तयार केला, त्याला स्थानिक भाषेमध्ये क्रुसाची वातिरी असे म्हणतात. त्या काळी गुजरातच्या सुलतानाची सत्ता रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात होती. त्यांनी या कोटावर हल्ला केला, मात्र चौलची किंमत मिळाल्याने गुजरातच्या आरमाराचा पराभव झाला. मित्रांनो, आपण पहिला दरवाजामधून आतमध्ये आलो. इथं आपल्याला एक मोठा स्पेस दिसतो. दोन्ही साईडने तुटलेले तटबंदी आहे आणि आपल्याला आता तिथं 2 नंबरच्या दरवाजावरती जायचं आहे. आपण जेव्हा दुसऱ्या दरवाजापाशी येतो तेव्हा इथं आपल्याला एक टाकीसारखं एक वास्तू दिसते. नक्की ती टाकी पाण्याची की दुसरं काही ते काही सांगते नाही. शक्यतो करून हे पाण्यासाठीच बांधलेलं असावं. हा किल्ल्याचा इथं हा एवढा उंच असेल का दरवाजा फोडला आता कुठेतरी हे एक विचार करण्यासारखी पण गोष्ट आहे. किंवा इतिहासात त्याच्या बाबतीत काही माहित नाही. बऱ्याचशे कदाचित खोल असावं, खननाच्या अभावी ते बुजलं गेलं असं. 1553 मध्ये बुरहान निजामशाह वारल्यावर निजामशाहीमध्ये यादवी माजली. याचाच फायदा उचलण्याचे ठरवून पोर्तुगीजांनी कोरलाय बंदर मागितले. तेव्हा निजामशहाने तिथे हल्ला केला. पोर्तुगीजांनी काळाची गरज ओळखून तह केला आणि निजामशहाने बाह्य कोट पाडून टाकला. दुसरा बुरहान निजामशहाने पुन्हा एकदा तिथला ताबा घेऊन तिथे बुरहान दुर्ग हा किल्ला उभा केला. 1594 साली चौलच्या पोर्तुगीजांच्या मदतीस साष्टी व वसई येथील पोर्तुगीज आले आणि त्यांनी 4000 सैन्यासह कोरलायवर हल्ला केला व निजामशाही सैन्याचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1739 साली किल्ला मराठ्याच्या ताब्यात आला. यानंतर त्याचा ताबा आंग्रे यांच्याकडे देण्यात आला. आंग्रेंनी तिथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला आणि शेवट 1818 साली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मित्रांनो, या अशा गोष्टी भरपूर आपल्या किल्ल्यावर बघायला मिळतात. त्यामुळं जितकं तुम्ही सेफ्टी यूज करून किल्ल्यावर याल तितक्या गोष्टी तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. नाही नाही, तिकडल्या साईडनं जो बुरुज शेवटला असा जातो तो दरवाजा आहे का? दरवाजा आहे दादा. अच्छा, आणि इथं मध्ये ते पाण्या टाक्यासारखं दिसतं पहिल्या दुसऱ्या दरवाजापाशी, तर ते काय तिथं? इथं दोन नंबरला इथं पुढे चौकोनी बघा, इथं पुढं जेव्हा आपला हा ह्या दरवाजा पुढे एक दरवाजा आहे, त्या दरवाजापाशी तिथं तलाव होतो पाण्याचा. पाण्याचा तलाव आहे ना, आम्ही बोललो तुम्हाला. किल्ल्याचा मुख्य महादरवाजा हा आहे. जेव्हा आपण या तीन नंबरच्या दरवाजामध्ये एंट्री करतो तेव्हा पुढे आल्यानंतरच आपल्याला डाव्या साईडला हा दरवाजा बघायला भेटतो. हा दरवाजा या कोरला किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे. इकडल्या बाजूनी एक रस्ता यायला व शक्यतो करून लोक येतात, ट्रेकर लोक येतात, ते जो दीपस्तंभ आहे तर त्याच बाजूनी वरती येतात. मित्रांनो, महा दरवाजापाशी जेव्हा आपण वरती येतो तर वरती आल्या आल्याचा आपल्याला वरती एक शिलालेख बघायला भेटतो. हा इंग्रजकालीन शिलालेख आहे आणि तो बराचसा असा पुसट झाला आहे, नक्की तो शिलालेख काय काय माहीत नाही. बरीचशी पडझड, तिचा वरचं छत कोसळलेलं आहे आणि इथे काही तीन पायऱ्यांसारखा असं थोडे स्टेप दिसत आहेत. माझ्या माहितीनुसार मी जो गोव्याचा चर्च पाहिला होता त्या चर्च मधली अंतर्गत रचना ह्या अशाच पद्धतीची आहे. आणि ते ज्यांना आपण पादरी म्हणतो किंवा धर्मगुरू म्हणतो ते धर्मगुरू चर्च मध्ये डाव्या बाजूने येतात. जिथे प्रार्थना स्थळ आहे तिथे येण्यासाठी ते कधीही समोरून येत नाही किंवा दुसऱ्या मार्गातून येत. त्यांचं जिथे धर्मस्थळ असतं त्यांचं किंवा जिथे प्रार्थनास्थळ असतं तिथून डाव्या बाजूने त्यांची एंट्री असते. आणि इथे सुद्धा एक डाव्या बाजूने दरवाजा आहे आपल्याला बाजूला दिसतोय. आणि या डाव्या बाजूच्या दरवाज्यातून एंट्री करून इथे प्रार्थनेचे जागा असेल, जिथे त्यांचं जे काही येशू ख्रिस्ताचं वगैरे असेल किंवा माउंट मेरीचं असेल, ती मेरी जी असेल तिची जागा इथे असेल. आणि ही प्रार्थनेची हा सभा मंडप असेल ज्या ठिकाणी जी काही प्रार्थना ख्रिश्चन धर्माची असेल ती या ठिकाणी केली जात असावी. आणि म्हणूनच एकंदरीत ह्या वास्तूवरून मला असं वाटतंय की ही चर्च असावी. या किल्ल्याच्या बरोबर मध्यस्थानी असणारा हा भाग आहे, उंचवट्यावर सर्वाधिक उंचीवर असणारा हा भाग आहे. आणि चारी बाजूनी जर पाहिलं या सगळ्या या वास्तूच्या चारी बाजूने जर आपण पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे निवासस्थानं असतील किंवा इतर जी काही कार्यालय आहेत ती आपल्याला चारी बाजूने दिसत आहेत. आणि किल्ल्याचा प्रवेशद्वार इथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही चर्च असावी. चर्चच्या व्यतिरिक्त हा कोणत्याही ही वास्तू नसावी, कारण या प्रार्थनास्थळाच्या वरच्या बाजूला एक छत जे शिल्लक आहे त्या छताचा जर भाग पाहिला तर घरामध्ये अशा प्रकारची छत त्या काळात नव्हती. ही फक्त जिथे चर्च आहे चर्चच्या इथे गोव्याला सुद्धा चर्चच्या वरतीच वरचं जे छत आहे ते अशाच प्रकारचं स्क्वेअर मध्ये आपल्याला दिसून येतं. चर्च बघून चर्चच्या पाठीमागे आल्यानंतरच आपल्याला पुन्हा एक वास्तू दिसते आणि त्या वास्तूवरती अजून एक शिलालेख तो इंग्लिश भाषेमध्ये. Thank you.
मित्रांनो, आपण जेव्हा किल्ल्याच्या दक्षिण टोकाला येतो तर आत येता येताच आपल्याला तिथं तीन तोफा बघायला भेटतात. पुढे आल्यानंतर इथं एक तोफ बघायला भेटती आणि तिकडल्या बाजूला दुसरी तोफ बघायला भेटते. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला हे कोरलाई गाव इथं दक्षिण टोकलाच हे खाली कोरलाई गाव आहे. इकडल्या बाजूला आहे तो कोरलाई, ज्याला आपण खाडी म्हणतो, कोरलाईची खाडी आहे. आणि इकडल्या साईडला अथांग पसरलेला हा अरबी समुद्र आणि त्याच्या शेजारीच ते कोरलाईचं छोटंसं बीच. आपण जेव्हा दक्षिण बाजू बघितली, आता दक्षिण बाजू बघितल्यानंतर आपण आता डायरेक्ट किल्ल्याच्या उत्तर बाजूला म्हणजे उत्तर टोकाला आलोय. उत्तर टोकाला आल्यानंतरच आपल्याला इथं एक बुरुज बघायला भेटतो आणि इकडं या किल्ल्याचा दरवाजा. इथं पुढं बघितलं तर समोरून एक रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण खाली जे बोटी वगैरे येतात तर त्यांची जागा आहे खाली, तिथं जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. ह्या दरवाज्याचा उपयोग खास माल किल्ल्यावर आणण्यासाठी आणि नेण्यासाठी केला जात होता. मित्रांनो, आपला हा पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालाय. आपण ज्या गेटची एंट्री केली तर त्याच गेटने आपण खाली चाललो आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये.